हरि ओम श्री राम अंबन्न। मी शुभांगी राजेश पाटील, आष्टा उपासना केंद्र। मी बापूंच्याकडं 2017 पासून आले आणि मग असंच एकदा रामनवमी आली। रामनवमीला आम्ही रामरक्षा म्हणायला गेलो त्यांच्या घरी, तेव्हा म्हणजे माझी 12वी शिक्षण झालंय तरी सुद्धा मला ते रामरक्षेचं मोठे शब्द वाचता येत नव्हते, पण तिथे एक लेडीज होती की छान वाचत होती, म्हणजे मला तिचं लय कौतुक वाटलं। मग तिला विचारलं मी तुला कसं काय एवढं जमतं, तर ती म्हणली रोज कानावर पडलं तरी मोबाईल लाव, रोज कानावर पडलं तरी म्हणजे तुला पण जमेल। मग नंतर मी तोच ध्यास धरला की आपल्याला रामरक्षा आलीच पाहिजे। माझ्याकडं साधा मोबाईल होता तेव्हा पडण्याचा, मुलांच्याकडं मी घेतलं ते करून सगळं, मग नेहमी म्हणजे हे ऐकायची। मग एकदा असं झालं की मी गारमेंटमध्ये काम करते, त्यावेळेस मंगळवार होता, म्हणजे मंगळवारी आम्हाला सुट्टी असते, त्या दिवशी आम्हाला 4-5 लेडीजांना फक्त बोलवलं, काम जास्त होतं म्हणून। मग त्यात माझी मैत्रिणी एक अर्चना कुलकर्णी, ती आणि मी आम्ही दोघी असं म्हणजे होतो, आणि तिनं तिचा स्प्रिंटरचा मोबाईल होता आणि तिनं त्याच्यावर पिक्चरची गाणी लावलेली आणि आम्ही ऐकत होतो सगळी। आणि मग ती अर्चना तिच्या मैत्रिणीवर बोलत होती, मग ती गाणी फक्त मलाच ऐकायला लागत होती, म्हणून मी हळूच बापूंना सांगितलं आज बापू मला पिक्चरची गाणी नाही ऐकायची, मला रामरक्षा ऐकायची आहे। आणि असा चमत्कार झाला, माझाच त्याला धक्का लागला मोबाईलला, म्हणजे स्प्रिंटरच्या मोबाईलमधलं काही येत पण नव्हतं आणि फक्त धक्का लागला आणि असं चमत्कार झाला की रामरक्षा आपोआप चालू झाली। आणि मग सगळ्यांनी मला विचारलं तू कशी काय लावलीस, मी म्हटलं मी नाही लावली, ही बापूंनी लावल्या। मी तेव्हा बापूंना हळूच सांगितलं बापू मला पिक्चरची गाणी नाही ऐकायची, मला रामरक्षा ऐकायची। म्हणजे हा माझ्यासाठी भरपूर म्हणजे इतकं बापूने मी एक सहज सांगितलं आणि बापूने माझं ते ऐकलं। आता माझं पूर्ण घर, आमची जॉईंट फॅमिली आहे, सासू सासरे दीर जाऊ सगळी आहेत, आमचं पूर्ण घर बापूमय झालं। हरिओम श्रीराम अंबन्न।